मंडळी नमस्कार। आपल्या इकडे घराच्या बाहेर घोणसाला आहे, म्हणून आपल्याला आपल्या किरणनी आपल्याला असं सांगितलं की घोणसाला आहे, आणि त्याच्यासाठी आपण काठी लाठी आपली सगळी हत्यारं घेऊन आपण इकडे बाहेर आलो। घोणस ऑफकोर्स हा एक अत्यंत विषारी आणि डेंजरस असा साप आहे, जास्तीत जास्त आपल्या इकडे माणसांना चावणारा। पण तुम्हाला इकडे दिसतंय हे बघा, हे एक अत्यंत मोठा असा एक अजूबा आहे की आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये हे अशा प्रकारचे अजगर मिळणं, हे अजगराचं पिल्लू आहे आणि ह्याला इंडियन रॉक पायथन असं म्हणतात। हे इनडेंजर्ड स्पीशीज आहे आणि अत्यंत कमी होणारा। हा साधारणपणे 13-14 फुटापर्यंत आपल्या इकडच्या सगळ्या भागामध्ये होतो, आणि पूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना ऑलमोस्ट हे एक्स्टिंक्ट होत चालले होते, म्हणजे खूप कमी राहिले होते। पण आपल्या अनेक वर्षांच्या कार्यामुळे, म्हणजे आपण साधारणपणे 1985 पासून इकडे सर्पमित्राचं काम करतो, हजारो आपण इकडे वेगवेगळ्या युवकांना त्याच्यामध्ये ट्रेन केलं, हजारो आजूबाजूच्या सर्व गावकऱ्यांना साप किती महत्त्वाचे आहेत ते सांगितलं, आणि तुम्हाला ते दिसतंय त्याचा परिणाम म्हणून की हे जे सगळे साप आहेत यांना कोणी आता मारत नाही। आणि विशेषतः आपल्या सगुणा बागेमध्ये आपल्याला 3 दिशांनी पाणी आहे आणि 1 दिशांनी आपल्याकडे आपली इतर बॉर्डर आहे, आणि त्याच्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची इकोसिस्टम आपल्याकडे तयार झालेली आहे। आणि आपण सगळे अत्यंत मोठ्या प्रमाणात, सगळेच जण, आपण आपले सगळे कामगार खूप मोठ्या प्रमाणात ह्या इकोसिस्टमला सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना प्रोटेक्ट करतो। तर त्याचंच एक तुम्हाला उत्तम उदाहरण इकडे दिसतंय, हा सगुणा बागेमध्ये जन्माला आलेला हा अजगराचा पिल्लू आहे। ह्याच्याने तुम्हाला समजू शकत असेल की सगुणा बागेमधली इकोसिस्टम किती छान आहे। आणि हे पिल्लू अगदीच पूर्ण तरुण नसेल, एक साधारणपणे 2-3 महिन्याचं असेल असं मला वाटतंय, किंवा कदाचित जास्तही असेल। पण असं सगुणा बागेमध्ये पिल्लं मिळण्याची खूप खूप रेअर गोष्ट आहे। पूर्वी एकदा, खूप पूर्वी, त्याचा पण व्हिडिओ मी टाकला होता, आपल्याकडे एक असं पिल्लू मिळालं होतं, काही पिल्लं त्याच्या काही वर्षा अगोदर मिळाली होती, आणि हे आत्ता अनेक वर्षानंतर मिळणारं हे पिल्लू आहे। ज्या प्रकारे एखाद्या ठिकाणी एखादा वाघ किंवा बिबळ्या किंवा अशा प्रकारचं पँगोलिन वगैरे अशा प्रकारचा एखादा प्राणी मिळावा, तेवढ्या प्रकारचीच ही रेअर गोष्ट आहे। आणि खूप सुंदर, तुम्ही बघताय किती सुंदर आहे तो, तो चावला तर खूपच जोरात चावू शकतो। हा त्याचा जो एक प्रकारे बालिशपणा तुम्हाला म्हणता येईल, तो खूप ऑफकोर्स त्याच्या आयुष्यातला पहिलाच ह्युमन इंटरॅक्शन ते आहे, आणि आय होप की ते शेवटचं असावं, कारण की ह्युमन्स बरोबर इंटरॅक्शन कधी चांगलं नाही, आणि त्यांनी सगुणाबाग सोडून जावं नाही, तुम्हाला कधी तो दिसला तर फारच उत्तम। ते एवढ्या जोरजोरात जिथे ही करतोय, त्याला जेकब्सन जॉर्गन असं म्हणतात, त्याच्याने त्याला कळतंय काय आहे ते आजूबाजूला, आणि तो खूप सहज मला खूप जोरात चावू शकतो। पण लकीली तो चावत नाही आहे, आणि तो कुठच्या तरी ते तुम्हाला दिसतंय, आज भरपूर वाळव्या आल्या होत्या, आणि त्याच्यामुळे आज भरपूर तुम्हाला दिसत आहेत की भरपूर आपल्याकडे ह्या पाली भरपूर आलेल्या आहेत, आणि त्या पालींना खाण्यासाठी हा नक्की डेफिनेटली इकडे आला असेल। आपण त्याला इकडेच कधीही अशा प्रकारचे कोणचे जे प्राणी आहेत, स्पेशली अजगर किंवा कुठलंही, इनफॅक्ट नाग बी कोणचंही, कुठलाही साप जो आहे, जर का आपल्याला सोडायचा असेल तर तो जिकडे मिळाला त्याच्याच आजूबाजूच्या आदिवासात त्याला सोडणं, सेफ ठिकाणी त्याला सोडणं गरजेचं आहे। म्हणजे त्यांची ती टेरिटोरीच्या बाहेर काढला तर ते परत ह्या टेरिटोरीत येण्याचा प्रयत्न करतील, आणि मध्ये कुठेतरी रस्त्यामध्ये कुठे कुठच्या तरी इतर ठिकाणी हे मारले जाण्याची शक्यता दाट असते। हे स्लो असतात पण खूप कॅमोफ्लाज्ड आहे। तुम्हाला दिसतंय की त्याच्या अंगावरती एक असं हे पण आहे, अशी वेगळी छटा पण आहे, हे बघा त्याला असं एक वेगळ्या प्रकारचं छटा पण आहे। आता रात्र खूप झाली, आभारामा पण नाही आहेत, आपण त्याला आता गुपचूप इकडे अंधारामध्ये सोडून देऊ, जेणेकरून त्याला आज भरपूर काहीतरी खायला मिळेल। कळलं किरण, छान आहे की नाही? मस्त आहे। चला आपण त्याला आता सोडून देऊ। आपण त्याला सोडताना अशा ठिकाणी सोडायचं आहे की जिथे त्याला परत कुत्रे, आपल्याकडे रात्री सगळे खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 12-15 कुत्रे आहेत, जे रात्री थांबवून पायाखाली काय आम्ही चालता चालता बघा पायाखाली काय दिसतंय याला पानविंचू असं म्हणतात, खूप जोरात चावतो तो, चावत नाही सॉरी, तो गुला एक प्रकारचा, आणि तो खूप जोरात असं विष असतं त्याच्यामध्ये, त्याच्या काट्यांमध्ये हात लागला तर ते हे करतो। सो बघा अशा प्रकारे सगळं, सो आपण ह्याला आता अशा ठिकाणी सोडणार आहोत की जिथेला आपले कुत्रे किंवा इतर कोणची माणसं, म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन कुठली माणसं त्याला हे नाही करणार, तो तसा खूप यंग आहे, म्हणजे अत्यंत यंग आहे,
आपल्या ह्युमन इयर्समध्ये म्हणता येईल आपल्या अगदी 4-5 वर्षाचा वगैरे मुलगा आहे तो, मुलगा मुलगी आहे. आणि त्याला अजून माहीत नाही कशाप्रकारे रिॲक्ट करायचं, त्याची शक्ती ताकद त्याला अजून माहिती नाही आहे. सो आपण त्याला आजूबाजूला सोडून देऊया. ह्या इथे तुम्हाला दिसतं आहे सगळं इकडे पूर्ण अंधार आहे आणि भरपूर लपायला जागा आहे, भरपूर उंदीरबिंदीर पण असतील, बेडूक असतील. तर गेला. धन्यवाद मंडळी, तुम्ही कधी सगुणाबागेमध्ये आलात असेल तर तुम्हाला दिसावा असं मला नाही वाटत, तुम्ही कदाचित घाबराल, पण डेफिनेटली तुम्हाला इतर वेगवेगळे भरपूर निसर्ग तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.